आजचं व्याख्यान परिवर्तनासाठी आहे. परिवर्तन संसाराचा नियम आहे, परिवर्तन संसाराचा नियम आहे. परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तनाच्या व्याख्यानामुळे आपल्या सर्वांमध्ये सर्वांना वाटतं, पण परिवर्तनची लाट एवढी खराब आहे की सांगता येत नाही. भिकाराला भीक देणे सेवा झाली, पण त्या भिकाराला कधी भीक मागण्याची पाळीव नाही, परिवर्तन झालं. शेतकऱ्यांचे कर्ज कोणत्याही सरकारद्वारे माफ करणे ही सेवा झाली, पण त्या शेतकऱ्यांना कधी कर्ज मागण्याची पाळीव नाही, परिवर्तन झालं. एक रुपयात झुणका भाकर उपलब्ध करून देणे सेवा झाली, पण एक रुपयात झुणका भाकर खाण्याची सवय लागू नये, हे परिवर्तन झालं. असे परिवर्तनाची लाट काही दिवसाआधी माझ्या गावामध्ये आली. माझ्या गावाच्या सरपंचामध्ये परिवर्तनाची लाट गेली. त्यांना कोणाने काळाने व्याख्यान ठेवलं, दारूबंदीसाठी व्याख्यान होतं. मी त्या दिवशी उपस्थित होतो. सरपंच सांगायला लागला, दारूने असं होतं तसं होतं, फेफडे बिघडतात असं तसं होतं, काय झालं काय मी. सरपंचाने टेबल घेतला, टेबलला दोन ग्लास घेतले, ग्लासमध्ये दारू घेतली, ग्लासमध्ये पाणी घेतलं, दोन्ही ग्लासमध्ये एक एक किळा टाकला. दारूतला किळा मेला, पाण्यातला किळा मेला नाही. तेव्हाच आपल्यासारख्या बसलेल्या श्रोत्यांपैकी कुठला आणि म्हणाला, सरपंच साहेब दारू पिल्याने पोटातले किडे मरतात म्हणून आम्ही दारू पितो. तुम्हाला सांगा, मी एक तास दीड तास किती बोंबललो. मी बेंबीच्या देठापासून मी इथं मेलोई. तुमच्या मध्येच जर परिवर्तन लागलं तर कसं करणार. आज जे मी बोलतो ते कानापर्यंत गेलं पाहिजे, कानापासून हृदयापर्यंत गेलं पाहिजे, त्या हृदयातून अंतर्निर्मिती झाली पाहिजे. आज जर ते रामाला असेल ना, तर त्या रामाला सांगायचं की दादा तुझा दशरथ घरी वाट पाहत आहे हे सांगण्यासाठी आलो आहे. आणि आज जरी ते सीता आली असेल, तर त्या सीतेला सांगायचं की तुझी कौशल्य घरी वाट पाहते सांगण्यासाठी आलो दादा. जे सांगतो ते कानापर्यंत गेलं पाहिजे, कानापासून हृदयापर्यंत गेलं पाहिजे. नाही तर काल परवा फॉरेस्ट ऑफिसच्या कार्यक्रमाला गेलो, तिथे सांगितलं, वृक्षवल्ली आमा सोयरे वनचेरे, झाडे लावा झाडे जगवा. 7 दिवसांत त्याचा मला फोन आला, काय म्हणे स्वपान भाऊ, म्हणून तुम्ही झाडे लावा झाडे जगवायला सांगितले म्हणे. म्या घरी पोलीस आले म्हणे. मी म्हटलं त्या झाड कायचं लावलं, तर गांजाचं झाड लावलं म्हणे दादा. त्याच्यामुळं असा विषय झाला नाही पाहिजे. आज काय शिकायचा, त्या व्याख्यानमध्ये जगणं शिकायचं आहे. आजच्या व्याख्यानमध्ये जगणं शिकायचं आहे. ज म्हणजे जन्मणे, म म्हणजे मरण. त्याच्या मनाला लहानसा नखरे करू नको. देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं, नाकुडे चरचर केलं, फेऱ्यांना पॉइंट्स लावायचं काम ठेवलं नाही. देवानं असं म्हटलं का तुला चांगलं नाक देतो, 50,000 रुपये डोनेशन दे म्हटलं का? नाही दादा. देवानुग्रह हेतुकाम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संसारा. देवानं सुंदर चांगलं शरीर दिलं, पण आमचा जन्म दादा कशात गेलाय? ओ आमचा जन्म दुसऱ्याचा उत्कर्ष करण्यात गेलाय. जास्त बोला तर बडबड आहे म्हणते, कमी बोला तर मुकणे आहे म्हणते, लवकर लग्न करा तर लग्नाले मातला म्हणते, नका करू तर बियाले ठेवलाय म्हणते, त्याच्या घरी रोज रोज जा कामधंदा नाही म्हणते, नका जो तर अहंकारी आहे म्हणते, बायकोचा ऐका तर बायकोचा भाड्या आहे म्हणते, नका ऐकू तर काहीतरी गडबड आहे म्हणते. लोक आता आम्हाला लय बोलते, आम्हा वक्ते इले कीर्तनकार आले तर एवढं बोलते आम्हाला, म्हणते हर्षवर्धन दादा बरं आहे म्हणते तुमचं, आज ह्या गावात उद्या त्या गावात नऊ नऊ रंगाचं नऊ नऊ ठावाचं खायला भेटते म्हणते. त्याला मी म्हटलं चलून पाय म्यासोबत 3 दिवस करून पाय प्रवास खाऊन पाय बाहेरचं, नाही मुळव्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष झाला तर म्हणजो. आहो दादा, लोक बोलते, लोक आम्हाला बोलते, लोक त्या ज्ञानमाराय तुकोबारायला बोलते, कुठपर्यंत बोलते त्या ज्ञानमाराला बोलते, ज्या ज्ञानमाराने ज्ञानेश्वरी गुडात ग्रंथ लिहिला त्या ज्ञानमाराला बोलते, त्या तुकोबाराला बोलते, त्या तुकोबारांचा गाथ आहे नरेंद्रला तुकोबाराला बोलते. आल्या आल्या शर्माजी म्हणत होते, सोपान दादा तुमच्या सारख्या वक्त्याचं ऐकू ऐकू म्हणे आजकालचे लहान लहान लेकर येळ्यासारखे बोलायला लागले म्हणे. तर माझ्यासारख्या वक्त्याचं ऐकू ऐकू जर आजकालचे लहान लहान लेकर येळ्यासारखे बोलायला लागले, तर त्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरीन तुकोबारांचा गाथा ऐकू ऐकू माझ्यासारखे रेडे सुद्धा दादा बोलायला लागले. दादा समजणे वाले को इशारा काफी आहे दादा. जे जे रेडे बोलले हे ह्या वर्षी वारीत पोळ्या लाटाले होते दादा, पोळ्या लाटाले. आणि आजकाल हे रेडे दादा देवाले मानायला तयार नाही. इको थोडासा कमी ठेवा. हे आजकालचे रेडे देवाले मानायला तयार नाही, आजकालचे रेडे रामाले मानायला तयार नाही, आजकालचे रेडे संताईले मानायला तयार नाही. ह्या धोकायले देव चालत नाही, या लोकाला राम चालत नाही, या लोकाला राम मंदिर चालत नाही. या लोकांना पहिलंच सांगतो, समर्पण लेने आए थे, समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने भी आएंगे, समर्पण लेने आए थे, निमंत्रण देने भी आएंगे. हर मंदिर को श्री राम मंदिर, हर गली को अयोध्या बनाएंगे दादा. अयोध्या तो भी झाकी है, काशी मथुरा भी बाकी है दादा. ज्या लोकांना देव चालत नाही, याचं शास्त्रकार सुंदर वर्णन करतात. पुष्पगंध दिले तलम काष्टनी पया
व्यावृतम इक्षो मूलम तदाते पश्चात मानव व्यक्ता जाणून पाहिलं पाहिजे, आजमावून पाहिलं पाहिजे, मुळात दादा काय आहे विचारलं पाहिजे. फुलात्मक रंध आहे पण दिसत नाही, फुलात्मक रंध आहे पण दिसत नाही, लाकडात अग्नी आहे पण दिसत नाही, उसात गोळवाय पण दिसत नाही, दुधात लोणी आहे पण दिसत नाही. दिसेल केव्हा? फुलात्मक रंध आहे वास घेऊन पहा, फुलात्मक रंध आहे वास घेऊन पहा, लाकडात अग्नी आहे घर्षण करून पहा, दुधात लोणी आहे मंथन करून पहा, उसात गोळवाय चाकून पहा. संतांची चांगल्या लोकांची संगती करा, दैवत्व प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. तो देव जाणला पाहिजे, तो राम जाणला पाहिजे. देवानं सुंदर चांगलं शरीर दिला. गर्गसहिता सांगते पुनर्वित्तम पुनर्वित्तम पुनर्भार्या पुनर्मयी यतत पुनर्लभ्यम न शर पुन पुन्हा. पुनर्वित्तम लोकांकडे एवढा पैसा आहे की ठेव कुठं समजत नाही. काल परवा तिकडे सांगलीले व्याख्यानसाठी गेलो, व्याख्यान झाल्यावर थे बाई म्हणे पलंगावून उठा. म्हटलं कोण बा? तुमचं मानधन द्यायचं आहे म्हणे. जशी पलंगाची गादी वर केली त्याच्या खाली पाहतो तर पैशाचे बंडलच्या बंडलच होते. म्हटलं हे जर मला रात्रीत माहीत असते तर मी थांबलंच काहीले असतं. लोकांकडे एवढा पैसा आहे. पुनर्वित्तम अनु पुनर्मित्रम मित्र कोटपर्यंत आहे तुमचे. जो पर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तो पर्यंत घेणं दारू, घेणं बिडी, घेणं गुटखा आज रात्री बसा नाही लागत वाटते. मित्र कोटपर्यंत जो पर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तो पर्यंत. आपला मित्र कसा असला पाहिजे? आपला मित्र कसा असला पाहिजे? जो मित्र व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुकवर आपली स्टोरी ठेवते तो मित्र नसला पाहिजे हो. मित्र असा असला पाहिजे ज्या मित्राने आपली अख्खीच्या अख्खी स्टोरी माहीत असते तो आपला मित्र असला पाहिजे दादा. आणि आयुष्यात एक तरी दादा आपला मित्र असा असला पाहिजे. आयुष्यात एक तरी दलिंदर मित्र असला पाहिजे. त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे आपण किती टेन्शन मध्ये असो त्या दलिंदर मित्रानं म्हटलं पाहिजे चलले का लोड नको घेऊ चहा प्याले जो म्हणणारा. आयुष्यात एक तरी दादा मित्र असला पाहिजे हो. तो मित्र महत्वाचा आहे. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या. भार्या म्हणजे काय होते? पुरुष वर्ग काय होते? ह्या आवाज जो आहे तो रिपीट नाही मारला पाहिजे. पाहणं काही करा ना कमी. दोन वाक्याच्या मधातला जो गॅप आहे ना तो यांना ऐकूच जात नाही. मग इको टोटली बंद आहे का? अच्छा. भार्या म्हणजे काय होते? भार्या म्हणजे काय होते? आ बायको. भार्या म्हणजे बायको. तुमचं सांगत असन ना केडीचं पान टूर टूर फाटे ते गेले व्याख्यान आले मले हुर हुर वाटे. आजकाल तर नवीन निघाला हर्षवर्धन दादा. येवल्या उल्या सस्याचे येवले उले पाय आमचे दिसत नाही भाजपात गेले की काय. हो दादा पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या. एका माणसाला दोन बायका करता येत नाही. शास्त्राचं बंधन आहे, सरकारचं बंधन आहे. पण एका पाटल्या आल्या होत्या दोन बायका. एक होती आवडती आणि दुसरी होती नावडती. आवडती 2022 मॉडेल, त्याच्याकडे फ्रीज मिक्सर पुरणयंत्र. नावडती होती 1932 मॉडेल, तिचे स्पेअर पार्टच भेटेना. तिच्याकडे होता उरोटा पाटा डडन डंकन गंडन डडन डंकन. आणि बायाईचा भारी भारी सण आला. कोणता सण आला काकू बायाईचा? आ इकडल्या बाया बोलत नाही का? इकडल्या बायाचे लग्नच नाही झाले. फरक असते. शहरात आल्यावर मॅडम असते, आमच्या खेड्याकडे बाया असते. मॅडम इकडल्या लोकांचे लग्न झाले आहे ना. बायाचा भारीत भारी सण कोणता आला? तीळ संक्रांत. या वर्षी तर सगळ्या सुनाईनं सासवाईचे पाय धुतले म्हणते. मग एका घराचे दोन घर झाले कसे पाहिलं पाहिजे. बायाचा भारीत भारी सण तीळ संक्रांताला. पाटील बा म्हणते करा स्वयंपाक. वरची पाटली लागली खालची पाटली लागली दोन तास झाले. पाटील बा म्हणते झालाच नाही का स्वयंपाक? वरची पाटली म्हणते स्वयंपाक झाला. पाटील बा दोन पायऱ्या का वर चढत नाही. खालच्या पाटलीने वाटलं गिरेक चाललं वाटते. खालच्या पाटलीनं बुवाचे दोन्ही पाय पकडले. वरच्या पाटलीने वाटलं गिरेक खाली चाललं वाटते. वरच्या पाटलीनं बुवाची शेंडी पकडली. थोड्या वेळानं पाहते तर काय खाली खालची पाटलीन मधात पाटील बा वरून वरची पाटलीन. दोन मिनिटानं एक बुडी जाते. पाटील बा तुम्हाला पंचांगलय समजते सांगा ना तीळ संक्रांत कायच्यावर आहे. पाटील बा म्हणते दिशत नाही काय कायच्यावर आहे. तर पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मयी यतत पुनर्लभ्यम न शर पुन पुन्हा. देवान सुंदर चांगलं शरीर दिलं ना कुठे जर गेलं फेरान लावली पॉइंट्स लावायचं काम ठेवलं नाही. या जगतामध्ये आल्यावर तुम्ही काय केलं? तुम्ही किती जग
जगता हे फार महत्वाचं नाही हो, तुम्ही ते किती दिवस कसे जगता हे फार महत्वाचं आहे. तुम्ही किती लोकांना जीव घालता हे फार महत्वाचं नाही आहे, तुम्ही त्या लोकांना कसं जीव घालता हे फार महत्वाचं आहे. तुमच्याकडे पैसा किती आहे हे फार महत्वाचं नाही आहे, तुमचा पैसा कोणत्या मार्गाने आला हे फार महत्वाचं आहे. तुम्हाला लेकर किती आहे हे फार महत्वाचे नाही आहे, तुमचे लेकर किती न्याय नीती आचरणाने चालतात हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत किती व्याख्यान भाषण ऐकता हे फार महत्वाचं नाही आहे, त्या व्याख्यानातून भाषणातून किती घरी घेऊन जाता हे फार महत्वाचं आहे. आजपर्यंत मी व्याख्यान कीर्तन करता हे फार महत्वाचं नाही हो, त्या व्याख्यानातून किती परिवर्तन होते हे फार महत्वाचं आहे. अरे तुम्ही ज्या कुटुंबासाठी कमावता, ज्या घरच्यांसाठी कमावता, हेच घरवाले हेच कुटुंबवाले जेव्हा तुमचा मरणाचा प्रसंग येतो तेव्हा हे म्हणतात की आता हा कमावणारा मेला पाहिजे, तर तुम्ही देवासाठी देशासाठी आणि धर्मासाठी जगावं. या समाजाला वाटेल की दादा तुम्ही जगलं पाहिजे दादा, आणि ते जगायचा आणि ते जगण्याची सुखाची परिभाषा कोणाच्या शब्दात, आमच्या नाणोबा माऊलींच्या शब्दात, अवघाचे संसार सुखाचा गिरण आनंद भरिण तिन्ही लोक. तुझा सुखण आहे माझं सुखण आहे विश्व बंधुत्व भावना वसुधैव कुटुंबकम. ए पुरी काय वाटून राहिली तू, नंतर वाटते इकडे माझा जीव चालला सांगू सांगू, आणि तू पॉम्पलेट वाटून राहिली शाइनिंग मारू मारू, झालं माझ्या दोन वांगीन तीन आंडी जिंदगी. काय सांगत होतो, सुखाची परिभाषा नाणोबा माऊली म्हणतात. सुख म्हणजे काय हो, तुमच्या सुखाची परिभाषा काय माता भगिनी, तुमच्या सुखाची परिभाषा काय, तुमच्या घरची लाईन गेल्यावर तुम्ही काय करता, काय करता तुम्ही, सगळ्यात पहिले घराच्या बाहेर निघतान पायता बाजूच्याची गेली आहे काय, त्याच्या घरची का लाईन गेली असन तर आत्मा फार सुख येऊन जातो, आणि त्याच्या घरची का लाईन असन तर आमदाराला फोन लाव खासदाराला फोन लावल्याशिवाय राहत नाही दादा. हे आमची सुखाची परिभाषा आहे. आमच्या तरुण तरुणीची सुखाची परिभाषा कोणती आहे, आमच्या या तरुण पुट्ट्याची सुखाची परिभाषा काय, चांगला आयफोन मोबाईल, चांगली फोर व्हीलर, सोनं, चांगली गर्लफ्रेंड, चांगली बायको सुखाची परिभाषा आहे हो. पण आमच्या सुखाची परिभाषा नसते. आमच्याकडे मोबाईल कोणता असला पाहिजे, आमच्या तरुण तरुणाकडे मोबाईल कोणता असला पाहिजे, ज्या मोबाईलची किंमत महिन्याच्या पगारापेक्षा जास्त नसेल तोच मोबाईल असला पाहिजे. फोर व्हीलर कोणती असली पाहिजे, ज्या फोर व्हीलरची किंमत वार्षिक उत्पन्नाच्या पेक्षा जास्त नसेल तेच फोर व्हीलर असली पाहिजे. नको असलेलं घेण्याची सवय लागली की हवं असलेलं विकण्याची पाळी येते दादा, ती आमच्या सुखाची परिभाषा असली पाहिजे. 18 दिवसाचं पारायण केल्यावर नाथ महाराज म्हणतात ज्ञानाचा निर्वाणीच बोध. तेव्हा ज्ञानोबाराय म्हणतात आता विश्वात्मके देवे आणि वाग्य ने तोषावे तोषो नि मज द्यावे पसाय. देणं लागतं समाजाचं, देणं लागतं मातृभूमीचं, देणं लागतं माय बापाचं, देणं लागतं गावाचं, देणं लागतं. देतो का आम्ही, नाही देतच नाही, ते येईन कुठून, नाही. अयोध्येचं राम मंदिर बांधणं चालू होतं, त्या समर्पण अभियानामध्ये गेलो होतो, बिल्डिंग 5 मजली, श्रीराम लिहिलं होतं घरावर, आजोबा होते 70 वर्षाचे, आजोबाले म्हटलं द्या ना समर्पण राशी, आजोबा म्हणे ऑनलाईन करतो म्हणे. काही दिवसांत बुडा मेला, माय पोरमान त्याच्या श्रद्धांजली तुमचं भाषण, मी म्हटलं मरण तर जाणार नाही. मी त्याच्या घरी गेलो, बुड्याले असं रचलं होतं, तिथे एक बुडी सांगून राहिली त्याच्या डोक्यावर 1 रुपया ठेवा, त्याच्या तोंडात तुळशीचं पान टाका. मी म्हटलं आता काय तुळशीचं पान, आयुष्यभर तो कोंबडीचे अंडे खाल्ले, टाकणं म्हटलं एखादं कोंबडीचं अंडं, मरून जाता पण देणं लागत नाही दादा. या समाजाला देण्याचं काम कोण करतंय हो. आणि आज समर्पण अभियानामध्ये अशी एक गोष्ट होती, ज्या घरात समर्पणासाठी गेलो त्या घरी 18 विश्वदारिद्र्य होत, संध्याकाळी खायची सोय नव्हती. ते म्हातारी आजी माझ्याकडे 2 10-10 च्या नोटा आणल्या आणि मला म्हणते सोपान हे समर्पण राशी माझ्या मुलाच्या आणि माझ्या नावानं लिही. मी तिच्या आणि तिच्या नावानं लिहिलं. मी त्या आजीला म्हणलो हे आजी हे 20 रुपये तुझ्या कुठेतरी कामाला येईल, आम्हाला फक्त तो पाणी पास ग. त्या आजी नाही बोलली, त्या आजीच्या 2 तिच्या नावाची तिच्या मुलाच्या नावाची समर्पण राशी फाडली, घराच्या बाहेर निघतोच का. त्या आजीला सहज विचारलं हे आजी तुझा मुलगा काय करतोय ग,
त्या आजीने सांगितलं, आजीने दादा ते स्वतःच कपाट उघडलं आणि त्या कपाटाच्या अंदर स्वतःच्या मुलाचा वैकुंठवासी मृत झालेल्या स्वतःच्या मुलाचा फोटो दाखवला, स्वतःच्या मुलाच्या नावानं समर्पण राशी दिली. हो श्रीमंती नव्हती हो, पण औदार्य होत दादा. शतव्याय भक्तबाब सहस्त्रम स्नानार्चिया लक्ष्मीवाय दत्तबाब तत्तम कोटी हरिमज. 100 काम सोडून माणसानं जेवण करावं, 1000 काम सोडून माणसानं आंघोळ करावी, 1,00,000 काम सोडून माणसानं दान धर्म करावा आणि कोट्यावधी काम सोडून त्या रामाचं नामस्मरण करावं दादा. सत्यस्य भूषणम दानम, हस्तस्य भूषणम दानम, सत्यम कंठस्य भूषणम, श्रोत्रस्य भूषणम शास्त्रम, शोस्त्रस्य शास्त्रम किम जनाम. दादा सत्याचं भूषण दादा कंठ आहे हो, हाताचं भूषण दान आहे. जर एवढं सगळं भूषण आहे तर गर्व दादा कशाचा आहे हो. जो मेरा मेरा करता भगवान उसको मारता है, लेकिन जो तेरा तेरा करता है भगवान उसको तारताय दादा. आम्हाला मी पणाचा अहंकार सोपान कनेर करले वाटते, म्यार का व्याख्यान कीर्तन कोणीच करू शकत नाही वाटत. साऊंड वाल्या दादाले वाटत म्यार का साऊंड कोणाच्याच नाही, हा कोणाच्याच नाही वाटत. डेकोरेशन वाल्या दादाले वाटत म्यार का डेकोरेशन कोणाच्याच नाही, ह्या बाया मोठे अहंकार करते. मीच वय तर टिकली, दुसरी टिकलीच नसती. हे माणसं मोठा अहंकार करते, घे ना म्या माथ मजा मारून. मी मेल्यावर दिसते देव, म्या म्हटलं मसण्या तू मेल्यावर देव दिसते तर मरण आता. हाव दादा मोठा अहंकार. आता आमच्या गळ्यात हार टाकते, हार कीर्तनात हार टाकते. काय नाव आहे त्याच? हार. काय नाव आहे? हार. हार हार. जो माणूस हाराच्या माग लागन त्याची कधी जीत होईन का? राजीव गांधी काय न मेले हारानो. मग मी वारकरी लोक जास्त वेळ गळ्यात काय लेठू? कधी गेम होऊ शकते दादा? त्याचं नाव आहे हार दादा. लोक हाराच्या माग लागले, खुर्चीच्या माग लागले. काल परवा आमच्या अमरावतीला मुख्यमंत्री आले, 5 खुर्च्या आधीच टाकल्या होत्या. मुख्यमंत्री त्याची अशी पायऱ्यावर भेट झाली. हा तिकडे गेल्यावर काय म्हणते मुख्यमंत्री? कोणाशीच नाही बोलले, मी अशीच बोलले. कोणाशीच नाही बोलले, मी अशीच बोलले. त्याला मी कोपऱ्यात गेलो आणि विचारलं काय बोलले? काही नाही बोलले, स्टेजच्या खाली उतर बोलले. काय कामाचा मान सन्मान. कबीर महाराज सांगतात, ऐसे बात बोले की कोणी बोले झोट, ऐसे जगा बैठक दादा कोई न बोले उठ दादा. स्वतःच वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व असं करायचं की कोणी उठ म्हटलं नाही पाहिजे. आणि हा कार्यक्रम तसा तुम्हाला माझा पास्ट माहीत नसेल, तुम्हाला सोपान कनेरकरचा इतिहास माहीत नसेल, हा कार्यक्रम तसा माझ्या घरचा कार्यक्रम होते. कारण असं आहे, 13 वर्ष भारतीय जनता पार्टीचं काम मी केलंय. हा 2 टर्म जिल्हाध्यक्ष होतो अमरावती जिल्ह्याचा युवा मोर्चाचा, त्याच्यानंतर प्रदेशात सचिव होतो, 2 टर्म होतो. मग तिथं काही माझ्या जमलं नाही, तिथं काही जांगडबुत्ता जमला नाही. कारण एकच होतं. कोणतं कारण होतं दादा? वाटीत चमचा असते, वाटीत चमचा असते. वाटीला असं वाटते की चमचा आपलाच असते, पण पुरी वाटी चमचाच खाली करते. कुठं कुठं चांदीचे चमचे असतात, कुठं कुठं चमचेची चांदी असते. बो चमचेची चांदी झाली वाटी राहिली इकडे बोलत दादा. त्याच्यामुळं समजलं संत पायदा दादा, त्याच्यामुळं मी आज इकडे लागलो. काय सांगतो, आजचा कार्यक्रम हा तरुणांचा कार्यक्रम आहे, तरुणींचा कार्यक्रम आहे, आणि बोलणारही तरुण आहे. काय तरुणाची व्याख्या? जो आरशात पाहते तो तरुण, की ज्या तरुणाला रात्री आणला ते धरून थोच खरा तरुण. आमचं तारुण्य केव्हा येतं? शिवजयंती आल्यावर आमचं तारुण्य येतं, गणपती बसल्यावर आमचं तारुण्य येतं, शिवजयंती आल्यावर आमच्या पोट्याचा ताल नाही पाहिला जात. पोटावर शिवराय, पाठीवर शिवराय, समरून कुत्र आले की हे घरात पैते, वा रे शिवजयंती आमची दादा. कोणतं तारुण्य! गणपती बसला की आमचा ताल नाही पाहिला जात. 10 दिवस गणपती काय बसवते, आरती एकाचे पाठ नाही. सुख करता दुःख करता कुठं गेलता कुठं आलता, जातानी तेले काय दम देते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पाही म्हणते मी तर येईनच पुढच्या वर्षी, तू काही लोळच नको घेऊ, तू असाच पेत्र आहे, तू तर नाही राहणार, मी तर येईनच भाऊ. कोणतं तारुण्य! नावात ताकद असली पाहिजे. काय तारुण्यात ताकद असते? आमचं तारुण्य आता कशात गेलं? आमच्या या नवीन मुलींचं, नवीन मुलांचं तारुण्य कशात गेलं? आमचं तारुण्य या शहरी भागातल्या तरुणाचं तारुण्य त्या केजीएफ मध्ये गेलं. केजीएफ मध्ये, त्या केजीएफच्या रॉकी मध्ये तारुण्य गेलं.
त्या केजीएफच्या रॉकीनं बाबू स्वतःच्या प्रेयसीले हवा घालासाठी हेलिकॉप्टर आणलं होतं, आणि त्या घरी झाकण झुल्या लाईने नाही रे, पंखा तो दूर राहिला लेका, कोणतं तारुण. आजकाल ते युट्यूब खोललं की त्याच्यावर डायरेक्टच येते, सगळ्यात पहिले उघडल्या उघडल्या त्याच्यावर लिहून येते जंगली रमी प्याव ना महाराज. आता आम्ही हे सोडतो, आम्ही त्याच्यास मांग लागतो. कोणतं तारुण्य दादा, नावात ताकद असली पाहिजे. नावात आपल्या पोरीचं नाव काय असते? पोरीचं नाव असते भाग्यलक्ष्मी. भाग्यलक्ष्मी उठते 11 वाजता. पोट्ट्याचं नाव असते सनी. याला आवाज दिल्यावर समजत नाही आतून कुत्र बाहेर येते की पोट्ट बाहेर येते. तर नाव सनी. नावात ताकद असली. आमचं नाव दादा, आमच्या नावात ताकद नसते हो. काय नावात ताकद त्या? काय नावात ताकद? स्वतःच्या जीवाशिर नाही साजी, स्वतःच्या जीवाशिर नाही साजी. हा तुटला तरी खेळणार बाजी. 2000 सैन्यांमध्ये तुरमाताजी वाघाच्या जबड्यात घालून हात मोजदात. त्यांचं नाव संभाजी. एका झटक्यात सगळ्यात बंडाचा हात छत्र नाव जिवाजी. या सर्वांचं एकत्रित करून स्वराज्य निर्माण करतो. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी दादा. ते शिवराय घ्यायच्या नावात ताकद होते. नावात आमचा आदर्श कोण आहे? आमचा आदर्श कोण आहे? ॲनिमलचा रणवीर कपूर आमचा आदर्श आहे. ॲनिमलचा रणवीर कपूर आमचा आदर्श आहे. स्वतःच्या बापासमोर सिगरेट उडवणारा, दारूचा ग्लास फिरवणारा ॲनिमलचा रणवीर कपूर आमचा आदर्श आहे. डोक्यावर दारूचा ग्लास घेऊन नाचणारा बॉबी देवल आमचा आदर्श आहे. 382 संबंध असणारा संजय दत्त आमचा आदर्श आहे हो. पण शत्रूच्या सैन्यांच्या 3000 बायांचं रक्षण करणारे संभाजीराजे आम्हाला व्याख्यानातून सांगावं लागतं. दादा सर्वात मोठी शोकांतिका आमचा आदर्श कोण असला? नावात ताकद असली पाहिजे. नावात चरितम शिवराजस्य विजय श्रीविराजितम विराद्भुतम रसम पुण्यम रामायण मी वापरम. छत्रपती शिवरायांचं चरित्र प्रभू रामाप्रमाणे आचरणीय आणि आकलनीय आहे. त्या राम नावात ताकद होती. राम नावात ताकद होती. रामाच्या नावानं दगड तरायला लागले. लंकेच्या लोकांची भीती वाढली. लंकेच्या लोकांना वाटलं हे राम तो मायावी है. इसके नाम से अगर पत्थर तरते भगवान कैसा होगा, राजा कैसा होगा. लंकेच्या लोकांची भीती वाढली. रावणानं रात्रीत दवंडी दिली. आपण हे समुद्र सपाटीवर जाऊ, आपण हे दगड तरून नको. रावण निघाला, प्रजाजन निघाले. रावणा मोठा दगड घेतला, दगडावर निघाला रावण. दगड घेतला, दगड टाकला, दगड तरला. लंकेची प्रजाजन खुश झाली. अपना भी राजा अच्छा है, अपना भी रावण अच्छा है. रात्री मंदोदरी रावणाच्या कॅबिन मध्ये जाते आणि विचारते रावणजी तुम्ही दगड जरूर टाकला, तुम्ही दगड जरूर टाकला, दगड तरला कसा? रावण सांगते मी दगड जरूर टाकला, मी दगड जरूर टाकला, पण दगडाच्या कानात सांगितलं तुले शपथ आहे रामाची डुबला तर. हे राम नावात ताकद होती दादा. तो राम घ्यायचा. आणि या रामाशिवाय पर्याय नाही आहे. आणि जो रामाशिवाय पर्याय असेल ना त्याच्यात राम नाही आहे. आयुष्याला आराम लागत असेल तर राम म्हटला पाहिजे, आणि आयुष्याला पूर्ण विराम लागत असेल तर राम नाही म्हटला पाहिजे. म्हणून शेवटच्या क्षणी म्हणा ते राम नाम. राम नाम जोरानं म्हणा. राम नाम, राम नाम, राम नाम म्हणत जा दादा. प्रॅक्टिस होते, प्रॅक्टिस होते. आणि हे राम छत्रपती शिवाजी लागत असेल तर राजमाता जिजाऊ तशा असल्या पाहिजे. मी तुमच्यावर जास्त बोलत नाही. 2 वर्षाआधी बोलायचो. 2 वर्षाआधी माझं लग्न झालं. जाताना मला घरीच जा लागते, पण व्हिडिओ कधीही व्हायरल होऊ शकते. आणि आमच्या वक्तेच्या बायकालाही गरम असते. आमच्या मिशा इथंच वर असते. घरी गेल्यावर पूर ऍसिड डाऊन असते. आणि काकू स्त्री सुंदर असते की माहित नाही? स्त्री सुंदर असते की माहित नाही? पण मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. मुळात स्त्री असणं हेच फार सुंदर असतं. त्यातल्या त्यात त्या वासनेचा निखर यंत्रणा होता. माणूस म्हणून जगत असेल ना दादा ते खरं सौंदर्य असत. गुलाब में काटे का, गुलाब में काटे का प्यार में चाटे का व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है. गुलाब में काटे का प्यार में चाटे का व्यापार में घाटे का बड़ा महत्व होता है. गणित में जीरो का, गणित में जीरो का, फिल्म में हीरो का, युद्ध में वीरो का बड़ा महत्व होता है. यारों में यारी का, यारों में यारी का, पंडरपुर में वारी का और भारत में नारी का बड़ा महत्व होता है. वह यत्र नार्यस्तु पूज्यन्ते. मेरे भाई और बहनों चल बोल भारत माता की जय. म्हणाले काहीच नाही वाटत काकू.
देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील चायना अमेरिका जपानला गेल्या. पण त्यांच्या डोक्यावरचा काकू पदर कधी पडला नाही हो. पण आजकालच्या आमच्या माता भगिनी, काकू मी तुम्हाला नाही म्हटलं, काकू लागले घ्याले. आम्ही इच्छा बायाचं सांगून नाही राहिलो, विदर्भातलं सांगून राहिलो विदर्भातलं. आपली आई जरी सावळी असली ना, आपली आई जरी किती सावळी असली, आपल्या आईच्या सणातलं दूध सावळं नसते हो. पण आपली भारतीय संस्कृती अजमावला किती कठीण असली ना, ती संस्कृती आहे जपली पाहिजे. पाश्चात्य संस्कृती द्राक्षासारखी आहे, भारतीय संस्कृती रुद्राक्षासारखी आहे. द्राक्ष सडून जातात पण रुद्राक्ष कधी सडत नाही दादा. आपली संस्कृती वाचवली पाहिजे. पण नाही, आम्ही नाही वाचवत. नवरात्रीच्या 9 दिवसात आमची पोरगी पाठ उघडी ठेवठेव बाहेर जाते आणि पोरीचा बाप काय म्हणते, काय माई पोरगी दिसते, काय माई पोरगी दिसते. आणि पोरगी 9 दिवसाने जेव्हा पळून जाते ना, तेव्हा खरा कार्यक्रम समजते. हा मोबाईल कोणता आहे? आयफोन. आयफोन आहे. किती रुपयाचा आहे? 1.5 लाख. 1 लाख महाग आहे. महाग आहे ना मोबाईल? मोबाईल महाग आहे. हा मोबाईल असा सुरक्षित आहे की आता असा सुरक्षित आहे, असा ना समजलं असं तर पाहिजे, नाही तर घरी गेल्यावर जेवण आहे. जे झाकलं असते ना ते नेहमीच सुरक्षित असते, आणि जे उघडं असते त्याच्यावर माशा नक्की बसत असते दादा, बसत असते. तुम्ही म्हणाल प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड झाले, लहान लहान मुलींवर बलात्कार झाले, 80 वर्षाच्या म्हातारीवर बलात्कार झाले, तेव्हा उघडं उघडं नागलं होतं? नव्हतं उघडं नागलं. दुर्दैवाने म्हटलं या राजसूयज्ञामधून 5 चांगले माणसं शोधून आण. दुर्योधनाला दिसले नाही, दुर्योधनाचा चष्मा कौरवाचा होता. आणि त्याच राजसूयज्ञामधून अर्जुनाला म्हटलं या राजसूयज्ञामधून 5 वाईट माणसे शोधून आण. अर्जुनाला दिसले नाही दादा, अर्जुनाचा चष्मा पांडवाचा होता. तुमचा चष्मा जर कौरवाचा असेल, प्रत्येक माता भगिनीत ते वासनांद स्त्री दिसेल. आणि तुमचा चष्मा अर्जुनाचा पांडवाचा असेल, प्रत्येक माता भगिनीत मा जगदंबा दिसेल दादा. आपली नजर आणि नजरियात असा असला पाहिजे. स्वतःची संस्कृती वाचवली पाहिजे, स्वतःच्या संस्कृतीबद्दल अभिमान असला पाहिजे. पण नाही, आपली पोरगी ज्या शाळेत जात असन, ज्या शाळेतले शिक्षक म्हणत असन, तिच्या कपाळाला टिकलीने लावली पाहिजे, अशा शाळेतून स्वतःची पोरगी काढली पाहिजे. ज्या शाळेमध्ये एवढाले स्कर्ट घालून तुमची मुलगी जात असन, अशा शाळेतून स्वतःची पोरगी काढली पाहिजे. मुसलमानाचा पोरग दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असं, हिंदूच्या पोरानं पोरीनं सकाळी त्या भगवंताकडे नतमस्तक होऊन कपाळाला टिक्का लावून घराच्या बाहेर पडलं पाहिजे दादा. स्वतःची संस्कृती वाचवली पाहिजे. पण नाही, स्वतःच्या संस्कृतीबद्दल अभिमान नाही, दुसऱ्याच्या संस्कृतीबद्दल फार आकर्षण आहे. त्या डिसेंबर महिन्यात तो एक सण होऊन गेला, तुमच्या शहरी भागात जास्त चालते ते. डिसेंबर महिन्यात तो सण होऊन गेला, त्या डिसेंबर महिन्यात ते माय स्वतःच्या पोराले आणि पोरीले ते लाल लाल कपडे घालते, डोक्यावर ते बंदराची टोपी घालते, आणि हे बंदर लेकाचं शाळेत जाते. आणि दुसऱ्या दिवशी दत्त जयंती असते. पण स्वतःच्या मायले वाटत नाही का स्वतःच्या पोराले दत्त केलं पाहिजे म्हणून? नाही वाटत. अबे लग्न दुसऱ्याचं, लग्न दुसऱ्याचं, नाचतं येड्या बोक्याचं, काय कामाचं? स्वतःच्या लग्नात नाचलं पाहिजे, स्वतःच्याच लग्नात इवाई भेट घेतली पाहिजे, दुसऱ्याच्या लग्नात इवाई भेट घेतली नाही पाहिजे. आमच्या इकडे खेड्यामध्ये आमची आजी जेव्हा लहान होता तेव्हा आमची आजी मेणानं कुंकू लावायची, मोठं जात लावायची. आजकाल शहरी भाग झाला, शहरीकरण झालो, आमच्या माय माऊलीला कपाळ्याला टिकली लावायची लाज वाटते, लग्न झालेली लावायची लाज वाटते. लग्न ज्याचं व्हायचं आहे त्या तर लावतच नाही, एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात कळ. ज्या प्लॉटची खरेदी झाली असते, त्याची खरेदी दादा आपण लॉकरमध्ये ठेवत असतो. आणि जो प्लॉट सगळ्यासाठी मोकळा असते त्याच्या प्लॉटवर काहीच नसते दादा. समजलं संत पायजा दादा, नाही तर जेवण आहे घरी गेल्यावर काही अडचण नाही. आपलं व्याख्यान घरी गेल्यावर समजते. तो आरशातन सण्णाचा एकटाच हसत राहते, त्याच त्याला समजत नाही काय होऊन राहिलं तर. हा काही अडचण, स्वतःची संस्कृती वाचवली पाहिजे,
स्वतःचा धर्म कसा वाळावा हे ख्रिश्चन लोकांकडून शिकलं पाहिजे. स्वतःच्या धर्माबद्दल धर्माभिमान किती असावा हे मुस्लिम बांधवांकडून शिकलं पाहिजे. आणि हिंदू म्हणून जन्म आल्यावर हिंदूच धर्मावर टीका करणे आमच्या हिंदूंकडून शिकायला पाहिजे. सर्वात मोठी शोकांतिका स्वतःच्या कपाळाला टिक्का का असला पाहिजे, डोक्यावर पदर का असला पाहिजे. अनु डोक्यावर पदर आणि कपाळाला टिक्का का असला पाहिजे. कपाळाला टिकला याच्यासाठी कुंकुरमी भगवान माझे कपाळी विराजमान याच्यासाठी दोन भुरगिटी मध्ये दादा तो कपाळाला माता भगिनीने दादा कपाळाला टिक्का असला पाहिजे. डोक्यावर पदर का घेतला पाहिजे, डोक्यावर पदर का घेतला पाहिजे. आधुनिकतेकरण आहे म्हणून नाही हो, आम्ही दोन चार वर्ष शिकलो म्हणून डोक्यावर पदर घ्या म्हणून होत नाही. डोक्यावर पदर याच्यासाठी घेतला पाहिजे. डोक्यावर पदर जेव्हा घेतो आणि हा पदर इथं खोचला जातो तेव्हा समोरून पोट झाकल्या जात आणि म्हणून पाठ झाकली जाते दादा. याच्यासाठी डोक्यावर पदर घेतला पाहिजे हो. स्त्रीनाम लज्जाभूषणम, स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सौंदर्य असेल तर तिच्या आयुष्यात लज्जा आहे दादा. ती संस्कृती वाचायची असेल तर स्वतःची लज्जा दादा सर्वात पहिले जपली पाहिजे. स्वतःची संस्कृती जपणे नाही. आज पहिल्यांदा सांगतो हे जरा खपलं तर उद्या बिडले मानणार नाही तर नाही मानणार. का मोठे स्पेशल हो स्पेशल आहे असं असते का कुठे तीन याच 1 2 3 तीन झाकणं असते त्याला 1 2 3 तीन झाळणे असते त्याच्यात 1 2 3 ते लॅक्मे किंवा व्हॅसलिनचंच असते. पहिलं झाळणं गड्डे साफ करा, दुसरं झाळणं लिपापोती करा, तिसरं झाळणं एशियन पेंट्स लावा, मग आमची बाई आमची पोरगी चेहरा गोरा मान काळी. उन्हाळ्याची ऊन आलुवांग्याची भाजी रस्सा लग्नात काय जाते, तिथं गेला रस्सा रुमाल काय घेते नसा काय पुसते, मग फक्त इथं एवढंच लिहायचं राहते ते चिखल भाड्यानं मिळेल. आता तुम्ही का हसून राहिले पुरुष वर्ग, तुम्ही याच लावत होत ना 5 रुपयात गोरे पणकाराच फेऱ्यान लवली, इधर से लगाया साधा क्रीम इधर से लगाया फेऱ्यान लवली, इधर का गोराच गोरा इधर का कायाच काया. ते ऐकलं शाहरुख खाननं लडकी वाली क्रीम इस्तेमाल क्यू करते हो, मै तुम्हारे लाव नया फेऱ्यान लवला बस बोमलात. हे गेले फेऱ्यान लवलात आणि हे गेले फेऱ्यान लवलीत. अरे दादा जर का त्या फेऱ्यान लवली नको झालं असतं, जर का त्या पॉन्ड स्लॅकने घासलेलं नको झालं असतं, माझ्या तामिळनाडूमध्ये एकही माणूस काळा नसता, माझा रजनीकांत सुद्धा काळा नसता. स्वतःच्या तोंडाला एवढंच गोर करा, स्वतःच्या तोंडाला एवढंच गोर करा जेणेकरून त्या मायबापाच्या तोंडाला काळं लागण्याची वेळ येणार नाही दादा. एवढाच स्वतःच्या तोंडाला गोर करा. माय बाप ही केवळ काशी त्यांना जावे कोण्या तीर्थाशी, पण दादा मायबाप तसे लागते हो. कोणी कन्या पुत्र हो तिच्या सात्विक तयाचा हरिक वाटे जीवा दादा. आपल्या लेकराईवर योग्य वेळी त्या माय बापानं संस्कार टाकले तर दादा चांगले संस्कार घडतील. आपल्या लेकरांना योग्य वेळेवर संस्कार द्या, नाही तर त्या संस्काराचे अंतिम संस्कार 36 तुकड्यामध्ये तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार दादा. आपल्या लेकराईंना योग्य वेळेवर संस्कार दिले पाहिजे, पण नाही द्या. माय शिमगा पोट्ट धुई माती, माय जर 14 जानेवारी तीळ संक्रांत असन तर पोट्टही कसं जन्मालण्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. संस्कृत चांगली भाषा आहे, इकडे आहे का कोणाला शाळेत आहे का संस्कृत भाषा? चांगला आहे, चांगली भाषा आहे. एक आई एक मुलगी आपल्या आईला म्हणाली, आई काय मी कामोठीची होती काय? तर मुलगी म्हणाली आई मला संस्कृत शिकायची आहे. आई म्हणे संस्कृत गिनस्कृत काही नसते म्हणे, टिंब दिलं का संस्कृत होते म्हणे, टिंब देतम तर संस्कृतम होतम. ते पोरगी घरी गेली, पोरीच्या घरी सुरू केलं बाबम बाबम भातम उनम उनम. आईले वाटला अंगलटी आला कार्यक्रम, आईनंही सुरू केलं फुकम फाकम गिळम गाळम. आगीतच नाही तर फुपाप्यात कुठून येईन दादा. ज्याचे आई वडील चांगले त्याच्या पोटी दादा राम लक्ष्मण सीता आल्याशिवाय राहत नाही. सीता माता केव्हा आराम करायची? जेव्हा रामजी स्नानासाठी जायचे तेवढ्याच वेळा सीता माता आराम करायची. रामजी स्नानासाठी गेल्या, एक वेळचा प्रसंग आहे, रामजी स्नानासाठी गेल्या लक्ष्मणजी पहारा देतात आणि तेवढ्या वेळात रामजी येतात आणि पाहतात तर काय सीतेच्या अंगावरचं वस्त्र उडालाय. रामजी पोपटाच रूप धारण करतात, एका झाडावर बसतात आणि लक्ष्मणाला आवाज देतात, हे लक्ष्मणा हे लक्ष्मणा. एका घनदाट अरण्यामध्ये एक तरुण स्त्री आहे आणि त्याच घनदाट अरण्यामध्ये तरुण पुरुष आहे.
आता त्या स्त्रीच्या अंगावरचं वस्त्र उडालाय. अशा वेळी त्या पुरुषाच्या डोक्यामध्ये कसले विचार यावे? लक्ष्मणजी एका क्षणार्धात उत्तर देता, माता यस्त पतिव्रता पिता यस्त स्त्रीभूता, ज्याची आई कौशल्यासारखी महान पतिव्रता आहे आणि ज्याचे वडील दशरथासारखे एक वचनी एक मानी आहे, त्यांच्या पोटी आलेल्या मुलाच्या डोक्यात असे कसलेच विचार येणार दादा? धन्य माता पिता तयाची, जसे आई वडील असेल तसे लेकर जन्माला आल्याशिवाय राहणार दादा. त्या माय बापासाठी प्रेम केलं पाहिजे पण नाही करत. प्रेम केलं पाहिजे. कोणावर प्रेम करतो आम्ही? त्या फ्लॅट वरच वासनांद प्रेम करतो? नाही करत. व्हॅलेंटाईन डेचं प्रेम करतो? नाही करत. 14 फेब्रुवारीला सुरू झालेलं आणि एप्रिल महिन्यात ब्रेकअप झालेलं प्रेम करतो आम्ही? प्रेमासाठी दिवस असतात चाललं काय? पुरी लवकर जाय, लवकर आता बसू नको तिकडे, लवकर जाय. माझ्या व्याख्यानातून कोणी जात नाही, तुम्ही गेल्या जन्माल्याला मायले त्रास, कॉन्व्हेंट मध्ये जाऊन मास्तरीनले त्रास, शाळेत गेले मास्तरले त्रास, लग्न झालं नवऱ्याले त्रास, इथं आल्या मले त्रास. फायदा काय? 2 वांगीण 3 अंडे काही नाही. आणि माझ्या व्याख्यानातून कोणी जात नाही आणि जे जे गेले आता कोणाला जात असेल तर चालले जा, नंतर मी शाप देतो. जे जे आतापर्यंत व्याख्यानातून गेले तेले माझ्या शाप आहे. ते ज्या कार्यक्रमासाठी गेले असन तो कार्यक्रम त्याचा अयशस्वी हो. प्रेमासाठी दिवस असतात. कोणकोणते दिवस असतात प्रेमासाठी फेब्रुवारी महिन्यातले? तो बेश्रमचे फुलं द्यायचा कोणता दिवस असते? रोज डे तुम्हाला बरं माहित, रोज डे. हा रोज डे. तो भालू द्यायचा दिवस कोणता असते? टेडी डे. अस त्या बाबाचा पत्ता ते जो मले टेडी डे. नंतर कोणता दिवस येते? हग डे ते म्हणते. हगडे कशासाठी? आलिंगन द्यायसाठी. कि आयुष्य भराच त्या मायबापासाठी, त्या मायबापाचं नाक कडून त्याच्या आयुष्याची दादा माती मोल करतो त्याच्यासाठी. मग सगळ्यांचा राजा येतो व्हॅलेंट, आणि तो दिवस तुम्ही साजरा करता. अबे ज्याच्याकडे गिराईक असते त्याच बरं असते, नाही तर बाकीच्याची हनुमान जयंतीच असते. या वर्षी तर संकष्टी होती, कोणाची सुटली असन कोणाची सुटायची असन. अनु याच आयुष्य दादा कायच्यावर गेलं? आयुष्य कायच्यावर गेलं आमचं? त्या पोट्याचा ताल नाही पाहिला जात त्या 10 दिवसात. त्या पोरीच्या घरामाग गोल चक्रा मारते. हे पोरग आणि पोरगी कॅफेत जाते, आणि आजकालचे कॅफे जुन्या कॅफे सारखे नसते, कप्प्या कप्प्याचे कॅफे असते, कप्प्या कप्प्याचे. आणि हे पोट्टन पोट्टी तिथं जाते. हे पोरगी लेकाची एकटीच 10-10 आईस्क्रीम खाते. तिथं गेल्यावर बिस्लेरी मागते, मिनरल वॉटर मागते. हिच्या घरी म्युन्सिपाल्टीचा नळ नसते, हे बिस्लेरी मागते. आणि हे एकटेच 10-10 आईस्क्रीम खाते. हा काही खात नाही. याला विचारलं तू कोण खात नाही? हा म्हणते मला आवडत नाही. अबे तुले का आवडत नाही? झाकण झुल्या किशात पैसे नाही ते सांगणं. आणि आयुष्य दादा कायच्यात गेलं? त्या मार्क झुकरबर्गले पोरगी झाली. त्या मार्क झुकरबर्गले पोरगी झाली आणि तिचं नाव इंस्टाग्राम ठेवलं. आणि आमचं आयुष्य त्या इंस्टाग्रामवर रील पलटवण्या पलटवण्यात गेलं. आणि रात्री 2 वाजेपर्यंत आमच्या गळ्याची दुलैन ब्लँकेट गादीतल्या गादीत पुटपुट करते. हल्लो शोन्ना जेवलीस का, हल्लो पिल्लू जेवलीस का, हल्लो पिल्लू जेवलीस का. अबे पिल्लूही जेवली, पिल्लूचा बापही जेवला आणि पिल्लूची माई जेवली दादा. कायच आयुष्य?
इंस्टाग्रामच्या रील मध्ये दादा रीलचे पन्ने पलटोता पलटोता आमचं आयुष्य गेलो. अरे हे रीलचं आयुष्य महत्वाचं नसते हो, हे रिअलचं आयुष्य दादा फार महत्वाचं सिद्धास्ता. त्या रिअलच्या आयुष्यावर प्रेम करा, कारण की या आयुष्याला फॉरवर्डची बटन नाही आहे, या आयुष्याला बॅकवर्डची बटन नाही आहे. आणि ह्या चित्रपटाला दादा कधीच वन्स मोर नाही दादा, त्याच्यामुळे हे रिअलचं आयुष्य फार महत्वाचं असलं पाहिजे. आणि आमचा पोरगा त्या पोरीच्या मांग दादा घराच्या भोवताल चक्रा मारते 14 दिवस. आणि त्यात तो काय म्हणते, नका काढू माझी अंतयात्रा तिच्या गल्लीतून, नका काढू माझी अंतयात्रा तिच्या गल्लीतून. पोरीचा बाप म्हणते, मेला तो मेला, जाताना पुन्हा एक चक्कर मारून गेला दादा. अरे दादा, प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज, प्रेम व्यक्त करण्यासाठी करतात प्रपोज. कधी असते टेडी तर कधी असते रोज, कधी असते टेडी तर कधी असते रोज. ज्या माय बापाच्या माथ मारले ना भाऊ एवढ्या दिवस मौज, आज त्या माय बापाला घरी जाऊन करा प्रपोज, तेच तुमच्या आयुष्यातलं रोज. माय बाप ही केवळ काश दादा, त्यानं जावे कोण्या तीर्थाशी, आपल्या आयुष्यातलं अंतिम सत्य म्हणजे तुमचे माय बाप आहे दादा. त्या प्रेमाची वाट कोण पाहते दादा, प्रेम कसं केलं पाहिजे हो, ते फ्लॅट वरचं प्रेम नाही, व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम वर सुरू झालेलं त्या मुलासोबतचं प्रेम नाही. प्रेम कसं असलं पाहिजे, प्रेम शाश्वत आहे, प्रत्येकाने प्रत्येकावर प्रेम केलं पाहिजे. कारण की प्रेम काल होत, आज आहे, उद्या राहील. प्रेम शाश्वत आहे. पाकिस्तान काल नव्हता, आज आहे, उद्याची गॅरंटी नाही दादा. प्रेम शाश्वत आहे. पण ते प्रेम कसं केलं पाहिजे, एका माणसाला आपला बैल विकायचा असतो, ज्या बैलाची किंमत 50 रुपये असते, हा माणूस बैल विकायला घेऊन जातो. पहिला माणूस आल्यावर म्हणतो, बैल कितीला, हा म्हणतो 50,000 ला. तो म्हणतो, हे 50,000 घ्या बैल द्या. हा त्याला विचारतो, तुम्ही तंबाखू खाता का, तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. हा म्हणतो, तुला बैल देत नाही. नंतर 70,000 रुपये देणार आहे तो. हाही त्याला विचारतो, मी तंबाखू खाता का, तो म्हणतो मी तंबाखू खात नाही. हा म्हणतो, तुला बैल देत नाही. बाजाराच्या अंतिम प्रसंगी 35,000 रुपये देणार आहे तो. आणि म्हणतो की मी तंबाखू खातो. हा माणूस त्याला बैल देतो. रात्री घरी गेल्यावर बायको विचारते, बैल विकला का. हा माणूस म्हणतो, बैल विकला, बैल कितीला विकला. हा माणूस म्हणतो, बैल 35,000 ला विकला. बायको म्हणते, ज्या बैलाची किंमत 50 रुपये होती, तो बैल 35,000 ला कसा विकला. तेव्हा हा माणूस सांगायला लागतो, जेव्हा माझा बैल जुतला जाईल ना, जेव्हा माझा बैल नांदला जाईल ना, नांदता नांदता तंबाखू खाणारा 2 मिनिटासाठी थांबेल ना, तेवढ्या वेळात माझ्या बैलाला विश्रांती मिळेल दादा. हे खरं प्रेम आहे दादा, हे प्रेम केलं पाहिजे. ते प्रेम कसं केलं पाहिजे हो, त्या शहरीकरणाच्या भागात त्या माता मावळीने प्रेम कसं केलं पाहिजे. एक माणूस एका बाईशी लग्न याच्यासाठी करतो, ते सुकेशणी असते, तिचे केस कंबरीपर्यंत असतात, म्हणून तिच्याशी लग्न करतो. काही दिवसानं लग्नाचा धावा वाढदिवस होतो, या नवऱ्याला वाटतं बायकोला काहीतरी दिलं पाहिजे, बायकोला वाटतं नवऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे, पण देणार का. या माणसाला लग्नामध्ये घड्याळ आली असते, पण त्या घड्याळीचा पट्टा तुटलेला असतो. या माणसाला वाटत हे घड्याळ निकामी आहे, आपली बायको सुकेशणी आहे, तिचे केस कंबरीपर्यंत आहे, म्हणून तिच्यासाठी हा माणूस हे घड्याळ विकतो, तिच्यासाठी डोक्याला लावायची पिन घेतो. हे मायमावली घरात विचार करते, नवऱ्याला काहीतरी दिलं पाहिजे, पण 18 विश्व दारिद्र आहे, काय द्याव कडे ना. हे मायमावली संध्याकाळी द्यायचा वेळ येतो, हा माणूस तिच्या बायकोच्या डोक्यासाठी दादा स्वतःच्या खिशातून डोक्याला लावायसाठी पिन काढतो. पण हे मायमावली काय करते हो, हे मायमावलीला लक्षात येते, घड्याळ आली आहे, घड्याळीला पट्टा नाही आहे. त्याच्यामुळं हे मायमावली काय करते, स्वतःचे केश वपन करते आणि त्या घड्याळीसाठी पट्टा घेते. द्यायचा वेळ येतो, याच्या हातात डोक्याची पिन असते हो, पण तिच्या डोक्याला केस नसतात, हिच्या हातात घड्याळीचा पट्टा असतो, पण हिच्या हाताला घड्याळ नसते दादा. हे प्रेम केलं पाहिजे दादा, हे वास्तववादी प्रेम केलं पाहिजे. तो प्रेम कोण करतो दादा,
प्रेम कोण करतोय? गेल्या 3 वर्षापासून जो बाप स्वतःच्या मुलाची वाट पाहतोय, माझा मुलगा उद्या येणार आहे. जे मायमौली चातक पक्षासारखे स्वतःच्या मुलाची वाट पाहतोय, माझा मुलगा 3 वर्षानंतर येणार आहे दादा. ते मायमौली वाट पाहतोय, लहानसा मुलगा आनंदाने नाचतोय की माझा बाप उद्या येणार आहे. हा माणूस काय करतो, सकाळ झाल्या झाल्या स्वतःचे केस काळे करण्यासाठी घेतो आणि त्या बायकोला म्हणतोय, त्या सीमेवरचा जवान माझा मुलगा येतोय, त्याच्या समोर मी जवान दिसलो पाहिजे म्हणून केस काळे करतोय दादा. 8 वाजते फोन येत नाही, 9 वाजते फोन येत नाही, 10 वाजते फोन येत नाही. या मायमौलीला वाटलं स्वयंपाक करून घेतला पाहिजे. हे मायमौली स्वयंपाक करण्यासाठी जाते, तेवढ्याच वेळात फोन घेऊन आणतो. बापाला वाटतं मुलगा आला, आईला वाटतं मुलगा आला, लहानसा मुलगा आनंदाने नाचतोय की माझा बाप आलाय. अशा वेळी हे मायमौली कणिक मडता मडता तशीच कणिक तिथं फेकते. 10 दिशा त्या फोन गाडी धावते, फोन कानाशी लावते, समोरून आवाज येतो, पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये तुमचा पती मरण पावलाय, उद्या सकाळी तुमच्या पतीचं पार्थिव घेण्यासाठी हेडक्वार्टर यावं. जो बाप दादा स्वतःचे केस काळे करून बसला होता, त्या बापाचा मुलगा ज्या जगात नाही, जी आई चातक पक्षासारखी स्वतःच्या मुलाची वाट पाहत होती, तो मुलगा ज्या जगात नाही. ज्या बायको प्रेम विवाह करून आली होती, त्या बायकोचा पती आज या जगात नाही. ओ लहानसा मुलगा माझा बाप माझ्यासाठी खेळणे आणणार म्हणून दादा मुलमुल डोळ्यांना आनंदाने नाचत होता. आता त्या बापाच्या आठवणी याच्यासाठी खेळण्यासारख्या झाल्या. ओ क्यों मरते हो यार, रोज सनम केले, क्यों मरते हो यार, रोज सनम केले, धोक जमीन मिल गेला दफन केले, मरना है तुम्हारो यारो वतन केले, तिरंगा तुम्हीले कफन केले. स्वतःच्या देशासाठी मेलं पाहिजे दादा, ते राष्ट्रधर्माप्रती मेलं पाहिजे. धर्म कशाला म्हणतात? धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई धर्म होत नाही. धर्म म्हणजे न्याय नीती आचरण आणि सत्य म्हणजे धर्म होत. पण फार मोठी शोकांतिका आहे. स्वधर्माबद्दल अभिमान नाही, स्वतःच्या जातीबद्दल स्वाभिमान आहे, दुसऱ्याच्या जातीबद्दल तिरस्कार आहे. कोणत्या जाती पाळतो? आणि ब्राह्मण समाधान वाटलं गेलो, पण आमचं जगणं हे नाही आहे. आमचं जगणं आहे शुक्रचंद विजंड रक्तमला मूत्र शौचन ताण भूक सुख दुःख जन्म आणि मृत्यू. हे जगणं सोडतून जातीच्या मांग लागतो. आजच्या या कार्यक्रमापासून याच्यानंतर परत कधी जर तुम्हाला कोणी जात विचारली, एका शब्दात सांगायचं, मी हिंदू आहे दादा. एवढाच परिचय दादा सर्वांना काफी आहे. ओ स्वतःचा धर्म महत्वाचा असला पाहिजे. तो राष्ट्रधर्म कोणाला महत्वाचा आहे? तो राष्ट्रधर्म हातात ती लाल माती घेऊन तो भगत म्हणतोय, एक दिवस मी या लाल मातीचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आमचा भगत मोठा होतो, त्याला पाहायला पाहुणे येतात, त्या काडचे गर्ग श्रीमंत लोक असतात. त्याच्यामुळे आई म्हणते, हे बेटा भाजीपाला बाजार घेऊन ये. आमचा भगत त्या 50 रुपयाच्या नोटीकडे पाहतोय आणि त्या नोटीकडे पाहताना म्हणतोय, आज जर मी या नोटीचा भाजीपाला आणला बाजार आणला, आलेल्या लोकांनी जर मला पसंद केलं, माझं अवघ आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी जाईल. माझं अवघ आयुष्य एका बाईच्या सेवेसाठी नाही तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी आहे. भगत फरार होतो आणि आज भगतला सांडरचा कोंडऱ्यांची हत्या होते. या भगतला जेलमध्ये डांबण्यात येतं. 18 दिवसानं भगतला फाशी आहे. त्याच्यामुळे शेवटची भेट म्हणून दादा आई भेटण्यासाठी जाते. एवढ्या मोठ्या लोकाईमध्ये भगत दिसत नाही, त्याच्यामुळे आई आरोळी फोडते, अय भगत होय, भगत होय म्हटल्यावर दादा लेनिनचं चित्र चरित्र वाचणारा भगत सलाखापाशी येतो. आई ज्या क्षणी भगतला पाहते ना, त्या क्षणी आगचा बोक्सा राहायला लागते. तेव्हा तो भगत म्हणतो, आई रडू नको, आता माझ्यावर फक्त तुझा अधिकार नाही तर देशातील कोट्यवधी लोकांचा अधिकार आहे. तेव्हा ती आई म्हणते, बेटा मी याच्यासाठी रडत नाही की तू 18 दिवसानं मरणार आहे, मी याच्यासाठी रडते की मी फक्त या देशाला एकच भगत देऊ शकली, याच्यासाठी ते मायमौली रडायला लागते हो. आणि तेवढ्याच वेळात तो भगत म्हणतो, आई बाबा माझ्यावर एकच कृपा करा, माझं शेवटचं जे प्रेत राहील ना पांढऱ्या कपड्यामध्ये घातलेलं, ते प्रेत घ्यायला आई बाबा तुम्ही येऊ नका. असं म्हटल्यावर 6 फुटाचा बाप कोणासमोर झुकणारा बाबाचा बोक्सा राहायला लागतो की शेवटच्या क्षणी आपल्या मुलाचं प्रेत सुद्धा हाताला लागू नये. आणि म्हणतो, का बेटा तुझं प्रेत घ्यायला आम्ही का येऊ नये? तेव्हा तो भगत म्हणतो, आई बाबा तुम्ही असेच आहात,
माझं पांढर प्रेत हातात घेऊन राहणार, तेव्हा ते इंग्रज आणि ब्रिटिश म्हणेल हे कोणते क्रांतिकारकाची आई, मला या देशातील लोकांना सांगायचा, मला या इंग्रजांना ब्रिटिशांना सांगायचा, या देशातील नवतरुणांचं तारुण्य एखाद्या बाईच्या सेवेसाठी नसते हो, तर मातृभूमी आईच्या सेवेसाठी असते दादा। भगत दादा फाशीवर जातो आणि कोणत्या रंगात नाला तो भगत, तो रंग ज्याळ हरिवंशराय बच्चन यांच्या शरीर मध्ये पहा, हरिवंशराय बच्चन सांगतात रंग बरसे बिगेच चुनरवाली रंग बरसे, हा रंग ज्याळ आस्थेच्या चौकड जातो, अनुप जोरटा गातात श्याम पिया मोरे रंग चुनरिया ऐसा रंग दे की रंग नाही छुटे, हा रंग ज्याळ कवितेच्या मंचावर जातो, भावना पंडित गातात रंगोनी रंगात सारा रंग माझा वेगळा, गुंतोनी गुंत्यात सारा गुंता माझा वेगळा, हा रंग ज्याळ तुकाराम महाराजांच्या भजनात जातो, तुकाराम महाराज गातात रंगी रंगी रे श्रीरंगी काय भुल्ला सी पतंगे, हा रंग ज्याळ बॉलिवूडला दस्तक देतो, तेव्हा बॉलिवूड गात मेरा रंग मेरा रंगने वाली परिवया परिव की राणी, हा रंग ज्याळ 18 वर्षाच्या मुलामधून राष्ट्रभक्ती नावून निघतो, तेव्हा 18 वर्षाचा भगत सिंग गातो मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, स्वतःच्या लग्नापेक्षा स्वतःचा राष्ट्रधर्म महत्वाचा होता। आणि आज या धर्मभूमीमध्ये धर्मभूमी कामोड्यामध्ये धर्म ह्या शब्दाची खरी परिभाषा करायची असेल तो धर्म शब्द ज्या माणसामध्ये तो धर्म शब्द पुरा आहे ते म्हणजे धर्मवीर संभाजीराजे। त्या धर्मवीर संभाजीराजांना 15 फेब्रुवारी 1689 बांधून आणण्यात येत आहे। काय त्रास आहे त्या संभाजीराजांना, काय त्रास, ज्याप्रमाणे माता भगिनी तुम्ही घरात काकडी सोलता त्याप्रमाणे संभाजीराजांचं रोज एक शरीर सोलण्यात येत आहे, रोज एक हात सोलायचा, आणि काल जो हात सोलला होता त्या हातावर तिकटा मिठाचं पाणी टाकायचं एवढा त्रास संभाजीराजांना, रोज एक नख बाहेर काढायचो, आणि काल जे नख बाहेर काढलं होतं त्या नखावर तिकटा मिठाची पेंडी बांधायची एवढा त्रास संभाजीराजांना। औरंगा शेवटची आज्ञा देतो लावाव संभाजी आखे बाहेर निकाल लाव, असं म्हटल्यावर एवढे मोठे लाल कोळशामध्ये लाल झालेले आसन्न हाशम त्या संभाजीराजांकडे वाटचाल करतोय, त्या संभाजीराजांचं लाल रक्ताने माखलेलं शरीर पाहून हाशम म्हणतोय ए संभा क्यों मर रहा है संभा, क्यों मर रहा है, कुछ देर के लिए औरंगजेब का कहना मान ले रे संभा। असं म्हटल्यावर संभाजीराजे म्हणतात हाशम तुम अपना काम करो, असं म्हटल्यावर हाशम ते दोन्ही लाल झालेले आसन्न संभाजीराजांच्या डोळ्यासमोर नेतोय आणि संभाजीराजांना म्हणतोय हे संभा कुछ देर के लिए अपने आंखें तो बंद कर लो, तेव्हा संभाजीराजे म्हणतात तुम्हा स्वार्थी लोकांचे डोळे उघडण्यासाठी आम्हा स्वकीय लोकांना स्वतःचे डोळे फोडूनच घ्यावे लागेल, धार दिशा दुनिया आसन्न संभाजीराजांच्या डोळ्यामध्ये टाकण्यात येतो, सर्र आवाज येतो, तांबड्या रक्ताचा पूर व्हायला लागतो। संभाजीराजांच्या मुखात एकच शब्द आहे जगदंब जगदंब जगदंब, शेवटची आज्ञा औरंगा देतोय लावो संभा की जीवा बाहेर निकाल लाव, तेव्हा एवढी मोठी साखरदंड संभाजीराजांच्या जिभेमध्ये टाकण्यात येतो, धार दिशा झटका मारण्यात येतो, संभाजीराजांची दीड हात जीभ बाहेर आहे। वळू तुळापूरला ज्याप्रमाणे माता भगिनी घरात तुम्ही भेंडी कापता त्याप्रमाणे संभाजीराजांच्या कवी कलशांच्या शरीराचे तुकडे करण्यात येतो, हार विनावा त्याप्रमाणे वळू तुळापूरचे लोक संभाजीराजांचं कवी कलशांचं शरीर शिवतात। आजही औरंगाबादला त्या औरंग्याची कबार जोर जोरानं ओरडताय, औरंगाबाद नाही धर्मवीर छत्रपती संभाजीनगरच, अकबर बाबर औरंगजेब का हिंदुस्थान नाही यार, हे छत्रपती शिवाजीराजे गुरु गोविंद सिंग और महाराणा प्रताप का हिंदुस्थान है। हाची नेमाता न फिरे माघारी निष्ठवंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये दादा, हा धर्म आपल्या समोर मांडतो आणि तुम्ही जर म्हणाल तर 5 मिनिट बोलतो, बोलू का 5 मिनिट बोलू का? आई मी लहान होती त्यावेळेस कशी दिसायची, आई सांगेल बेटा तू लहान होती, तुझ्या बापाकडे तुझ्या डिलिव्हरी करण्यासाठी पैसे नव्हते, आवाज कमी ठेवा, आई सांगेल की तुझ्या बापाकडे तुझ्या डिलिव्हरी करण्यासाठी पैसे नव्हते, पण 3 ठिकाणी उसने पैसे केले आणि तुझी डिलिव्हरी दादा प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये केली ना दादा, तू तुझा बाप होता, प्रत्येकाला आहे ना यार, प्रत्येकाला बाप नाही यार, ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा दादा, आई कोणाला म्हणतात,
आज घरी गेल्यावर जर त्या हॉटपॉट मध्ये तीन पोळ्या असेल आणि जेवणा जर तिघत जण असेल तर अशा वेळी ते माय माऊली म्हणते जेवण झालाय म्हणणारी आई असते. बाप कोणाला म्हणतात? बाप बाप कोणाला म्हणतात दादा? जो बाप लहानशा मुलीला घेऊन जर कपड्याच्या दुकानात गेला आणि कपड्याच्या दुकानात गेल्यावर आमची मुलगी 900 रुपयाचा ड्रेस पसंत करते, बाप जेव्हा खिशात हात घालते ना त्याच्या हातात फक्त दादा 500 रुपये असतात, तेव्हा त्या बापाची घालणे दादा बघण्यासारखी असते. बाप कोणाला म्हणतात? अरे त्या बापाची किंमत जाणायची ना. अरे तुम्ही सुनाय की सुना, तुमच्या सुनाईची किंमत कुठपर्यंत आहे? जो पर्यंत त्या माहेरच्या घरात तुमचा बाप जिवंत आहे दादा तो पर्यंत तुमची किंमत आहे हो. आणि एकदा का त्या माहेरच्या घरचा बाप गेला दादा तुमची किंमत शून्य झाल्याशिवाय राहत नाही. कारण की तोच बाप म्हणतो गाडीत बसताना तुझ्या हातात 1000 रुपये देतो आणि म्हणतो का गेल्यावर दा तिकडे गेल्यावर साडी घे म्हणणार दादा बाप असतो. तो बाप जाणायचा ना, बाप जाणायचा माय जाणायची ना. आज घरी गेल्यावर त्या जिवंत मायपाशी बसा. आज घरी गेल्यावर त्या अडगडीचे माय बापाचे सासू सासऱ्याच्या अडगडीतले फोटो बाहेर काढा, दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावा. आज त्या जिवंत मायपाशी बसा आणि त्या आईला विचारा, आई मी लहान होती त्यावेळेस कशी दिसायची? आई सांगेल बेटा मी लहान होती, हा मी लहान होते, तू लहान होते, तुझ्या बापाकडे तुझ्या डिलिव्हरीसाठी पैसे नव्हते रे, पण 3 ठिकाणी उसने पैसे केले, तुझी डिलिव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये केली दादा, तो तुझा बाप होता. हा तहा चिलक घेऊन गावभर वाटत सुटला, माझ्याकडे महालक्ष्मी जन्माली आहे म्हणणार दादा तो बाप होता रे. बाप सांगेल दादा, ते आई सांगेल सर्वांच्या मुलीकडे मोबाईल आहे, सर्वांच्या मुलाकडे मोबाईल आहे, आपल्या मुलीकडे मोबाईल नाही असं म्हटल्यावर तो बाप दादा जेवताना घास सुद्धा आत गिळत नाही हो, पण सोपान कनेरकर सारख्या माणसाकडे जाऊन 20,000 रुपयाची भीक मागणार दादा तुमचा बाप असतो रे. अरे तुमच्या बापाला स्वतःच्या मनाला विचारा हो, जेव्हा तुम्ही त्या बापाला स्वतःचा मोबाईल मागता तो मोबाईल दादा खरंच 12वीसाठी कामाचा असतो का रे, पण 1,00,000 रुपयाचा मोबाईल आमचा बाप तुमच्या पाशी देतो आणि आमची मुलगी 1,00,000च्या मोबाईलहून काय करते तुम्हाला चांगलं माहित आहे. बाप कोणाला म्हणता? तो बाप पाहायचा नॉर्मल डिलिव्हरी मध्ये. त्या नॉर्मल डिलिव्हरी मध्ये दादा 160 डेसिबलच्या वर जर दुःख झालं अशा वेळी ते माय मरू शकते, अशा वेळी कितीतरी डेसिबलचं दुःख सहन करते तुला जन्माला घालते ते तुमची माय असते. आणि बाप कोणाला म्हणतात? त्या 9 महिने 9 दिवसामध्ये एवढंस जरी ब्लड गेलं, एवढंस जरी ब्लड क्लॉट झालं तर अशा वेळी त्या कामोठ्यातले संपूर्ण दवाखाने पालथे घालणार दादा तुमचा बाप असतो. माय पाहायच्या नॉर्मल डिलिव्हरीच्या बाहेर त्या अर्धा तास बाहेर त्या नॉर्मल डिलिव्हरीच्या वेदना त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर दादा अर्धा तास पहा. आणि तो बाप पाहायचा ना, जर बाप पाहायचा तर त्याच ऑपरेशन थिएटरच्या बाहेर चक्रा मारणारा तुमचा बाप असतो, तो बाप जाणायचा. पण आमच्यामध्ये अशी काही नालायक संतान आहे जे स्वतःच्या माय सोबत आणि स्वतःच्या बापासोबत दादा 2-2.5 महिने बोलत नाही. कशासाठी? आमचा बाप रागवला म्हणून. कशासाठी? आमचा बाप म्हणते 9 वाजताच्या आत घरात आलं पाहिजे. कशासाठी? आमची माय म्हणते त्या मुलीसोबत राहू नको याच्यासाठी. का म्हणते? तुमचा बाप याच्यासाठी म्हणते 9 वाजता घराच्या आत आलं पाहिजे, कारण की त्या बापाने दुनिया पाहिली आहे. जे माय म्हणते त्या मैत्रीणसोबत राहू नको, कारण की त्या मायनं दादा आयुष्यात संगतीचे असर भोगले आहे याच्यासाठी ते माय म्हणते दादा. त्याच्यामुळं माय बापाच वचन दादा सुवर्णाक्षरानं कोरलेलं दादा अक्षर असत हो. त्या माय बापाचं वचन तुमच्यासाठी दादा अबोल्याचं कारण होऊ शकत नाही. जो पर्यंत तुमचे माय बाप आहे, जो पर्यंत तुमचे माय बाप आहे तो पर्यंत तुमच्या बापाचा हात हातात घ्या. बापाच्या हातावरच्या पायावरच्या रेषा पहा, त्या बापाच्या हाताला स्पर्श करा. पण दादा तुम्ही त्या बापाच्या हाताला पायाला आता स्पर्श करत नाही, पण जेव्हा तुमचा बाप मरतो ना तेव्हा शेवटच्या क्षणी कोणीतरी म्हणतो तुझ्या बापाच्या अंगावर एक गळवा पाणी टाक, तेव्हा त्या बापाची पाठ तुम्ही आयुष्यात पहिल्यांदा पाहता रे तो बाप जाणायचा.
कोणाला म्हणतात अरे बापाची संपत्ती महत्वाची नसते, बापाचा सहवास फार महत्वाचा असतो। बापाच्या संपत्तीवर कायद्यानुसार तुमचा अधिकार असेल जरूर म्हणे, पण बापाच्या संपत्तीवर कायद्यानं अधिकार जरूर तुमचा असेल, पण बापाच्या संपत्तीवर अधिकार केव्हा? जेव्हा तो बाप त्याची संपत्ती बक्षीस पत्रानुसार तुम्हाला देईल तेव्हाच तुमचा अधिकार असतो। आणि दादा तुम्ही तसं वागत नाही हो, बापाच्या गच्चीवर बोट देऊन बापाची संपत्ती हिसकावता, त्याच्यावर प्रगती करता। बापाच्या संपत्तीवर प्रगती झालेली प्रगती नसते, बापाच्या संपत्तीवर झालेली प्रगती नेहमी अधोगती असते। दादा तो बाप जाणायचा हो, तो बाप कसा असतो? तो बाप कसा असतो दादा? 50 रुपये वाचावे म्हणून 5 किलोमीटर पायी जाणारा तुमचा बाप असतो, पण 5 रुपये वाचावे म्हणून 5 रुपये वाचावे म्हणून 50 रुपये वाचवणारा 5 मिनिट वाचावे म्हणून 50 रुपये खर्च करणारे आम्ही असतो दादा, पण 50 रुपये वाचावे म्हणून 5 रुपये दादा वाचवणारा आमचा बाप असतो दादा। तो बाप जाणायचा, तो बाप कुठपर्यंत? तो बाप जाणत नाही। काही दिवसांना समोरून मुलीचा फोन येते, मुलगी म्हणते बाबा मी माझ्या आयुष्याचा साथीदार निवडलाय। तो बाप तिथंच कोसळतो, कारण की त्याच्या घरची लक्ष्मी आज गेली असते, त्याच्या घरची इज्जत आज गेली असते। जे माय कधी किचनच्या बाहेर निघायली तिथं आता पोलीस बूट घालून जातात। मुलगी आजच गेली की याच्या आधी सुद्धा जायची। जो भाऊ बुलेट घेऊन गावावर फिरायचा, तो भाऊ आज घराच्या बाहेर फिरत नाही, कारण की त्याच्या घरची इज्जत आज गेली आहे। ओ दादा तेच माय बाप अशा एखाद्या कार्यक्रमात येतात, तर मागची बाई समोरच्या बाईला कुचका मारते, बघ तिची आई, बघ हे त्याचाच बाप, हे त्याचीच आई। जे माय बाप दादा घराच्या बाहेर स्वतःच तोंड काढू शकत नाही, हो तेच माय बाप होते दादा, ज्या माय बापानं तुम्हाला जन्म दिला होता, ते माय बापाचं प्रेम बाजून ठरत। पण काल परवा आलेला प्रियकर आमच्यासाठी खूप काही महत्वाचा होऊन जातो, आम्ही त्या माय बापाचं नाक कटवतो दादा। प्रेम तर त्या माय बापाने केलं होत रे, प्रेम त्या माय बापाने केलं होत, 9 महिने 9 दिवसामध्ये स्वतःच्या पोटात ठेवणारी दादा ते माय तुमच्यासाठी बेमान होऊन जाते। आणि 9 महिने फक्त कॅफे मध्ये कॉफी पाजणारा तुमचा प्रियकर तुमच्यासाठी फार महत्वाचा होऊन जातो। अरे त्या कॅफेच्या कॅफे मधले किती तुम्ही दादा कॅफे पेले, त्या कॅफेच्या कॉफी मधले, त्या कॉफीच्या कॅफे कॅफेच्या कॉफी मधले तुम्ही किती कॉफी पेले। पण दादा त्या मायच्या स्तनातल्या दुधाची दादा सर त्या कॅफेला दादा नक्की येत नाही, ओ ते माय बाप जाण्याच्या दादा। ज्याप्रमाणे त्या मुलाचा हात पकडता, ज्याप्रमाणे त्या मुलाचा हात पकडता, त्याप्रमाणे त्या मुलाला सांगायचं, ज्याप्रमाणे तू मला जिंकलं, ज्याप्रमाणे तू मला जिंकलं, ज्या दिवशी माझ्या घरच्यांना जिंकशील ना, त्याच दिवशी तुझ्या आयुष्याचा साथीदार झाल्याशिवाय राहणार नाही दादा। एवढा संकल्प करायचा। आम्ही कोणाच्या तरी घरची सून काय होतो, कोणाच्या तरी घरची सासू काय होतो, आणि त्या घरी गेल्यावर त्या घरचे आई वडील सासू सासरे वृद्धाश्रमात टाकतो। तोच बाप 70 वर्षाचा बाप आहे, तुला थुंकी आली आहे बेतकायलाय, इथं जर थुकतो तो सून बोलल्याशिवाय राहत नाही, मुलगा बोलल्याशिवाय राहत नाही, अशा वेळी थाळकत थाळकत घराच्या बाहेर जातो, स्वतःची थुंकी फेकतो। अशा वेळी सोन्या नाण्यानं भरलेला हात जर तुमच्या बापाच्या मायच्या तोंडासमोर जात नसेल ना दादा, तर त्या माय बापाची संतान दादा तुम्ही होऊ शकत नाही रे। आणि तोच बाप तेच माय वृद्धाश्रमातून, त्या गायवाड्यातून, त्या अडगळीच्या रूम मधून दादा दिवाळीच्या दिवशी मुलमुलू डोळ्यानं वाट पाहते, आता तरी माझी मुलगी येईल, आता तरी माझा मुलगा येईल, पण ते मुलगी मुलगा येत नाही दादा। तेच माय बाप होते, आता चिलंबी घेऊन गाभर वाटत सुटले होते, माझ्या घरी महालक्ष्मी जन्माली आहे म्हणणारे, घरात कुत्रे पोसता कुत्रे, त्याप्रमाणे आपले मायबाप पोसावो, कुत्रा आशीर्वाद देणारे दादा, पण मायबाप आजन्मा आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार दादा। एवढाच आजच्या दिवशी आपल्या सर्वांना संकल्प घ्यायचा, सर्वांनी दोन्ही वज्र हाताने वज्रमुठ बांधायची आहे, दोन्ही वज्रमुठ बांधायची आहे, दोन्ही हाताने मुठी बांधायची आहे सर्वांनी, आणि संकल्प घ्यायचा मायबापाचं नाक कटवणार नाही,
माय बापाचं नाक कटवणार नाही, घरावरचा झेंडा माय बापाच्या नाकाचा शेंडा, माय बापाच्या टोपीचा शेंडा कधी गळू देणार नाही आणि व्यसान कधी करणार नाही आणि माय बापाला वृद्धाश्रमात कधी पाठवणार नाही. चल बोलो जगदंब 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 छत्रपती खड्गधर चोळीमाळ तापधर वज्र तेज रुद्रस्वर जगदंब जगदंब. पदार घे आता नाही उद्यापासून, उद्यापासून पदार घे. कशासाठी? भारतीय संस्कृतीचं प्रतीक तुम्ही आहे त्याच्यामुळे पदार घे. पदरात घे माय माऊलीचं विशाल तुमचं हृदय त्याच्यामुळे पदरात घे. पदर खोच प्रियंका आणि अंकिता सारखे हत्याकांड आपल्यामध्ये होत आहे त्याच्यामुळे पदर खोचला पाहिजे. आपल्या सर्वांना जाताना शेवटचा मंत्र जो कोणता? आज जिथं झोपता आणि झोपता तिथं घरी गेल्यावर लिहायचं काय? रात्री लिहायचं घरी गेल्यावर काय लिहायचं? मरा लागते. रात्री झोपताना वाचायचं काय? मरा लागते. असं पुसून घ्या आता काही अडचण नाही, रडत असते. हा लिहायचं मरा लागते. रात्री झोपताना वाचायचं काय? मरा लागते. काही कुणाचं अहित करण्यात मजा नाही कारण की मरा लागते. रात्री झोपताना पुन्हा वाचायचं काय? मरा लागते. काही कुणाच्या पोरीने मिस कॉल देण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या प्लॉटरचे गोटे सरकवण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या पोरीचं लग्न तोडण्यात मजा नाही कारण की मरा लागते. काही कोणाच्या साडीवर चढण्यात मजा नाही कारण की मरा लागते. आमदार साहेबाला होकार देऊन जास्त काय हो झालं झालं दादा येत आहे. आमदार साहेबाला होकार देऊन दुसऱ्याले मत मारण्यात मजा नाही कारण की मरा लागते. नैनम छिन्नंती शस्त्राने नैनम दहती पावका. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. त्या मृत्यूला आपल्याला कवटाळायचं आहे. त्याच्यामुळं आज सर्वांनी अशा कार्यक्रमातून काय गावागावाशी जागवा, भेदभाव समोर मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या दास म्हणे. या गावची या कॉलनीची नाली गावच्या नाल्यात जाते, नाला नदीत जाते, नदी समुद्राला जाते. मग समुद्रात गेल्यावर तुम्ही असं म्हणू शकता का हा माय डवचा शॅम्पू, हा माय क्लिनिक क्लबचा शॅम्पू म्हणू शकता का? नाही. समुद्राची काय भावना आहे? विश्व बंधुत्व भावना आहे. वसुधैव कुटुंबकम, आपण सर्व एक आहो या भावनेनं आपण सर्वांनी जगलं पाहिजे. आणि सर्वांना जाताना आमच्या माता भगिनींना आजचा माता भगिनीचा कार्यक्रम होता पण तुम्हाला सांगतो, कधीतरी या पुरुष वर्गानं त्या बायकोवर प्रेम केलं पाहिजे. ज्यायचे ज्यायचे लग्न झाले त्यांना प्रेम केलं पाहिजे, प्रेम केलं पाहिजे. आणि कधीतरी या बायकोची स्तुती केली पाहिजे, पुरुष वर्गाने केली पाहिजे. हे करत नाही म्हणून याच्यासाठी शेवटचं सांगतो. काल परवा मी एम आर एच आर लोकांची ट्रेनिंग घेतो, एक एम आर मॅकडे आला काय म्हणे सोपान भाऊ म्हणे कधी गेलो का घरी दाळ भाजीच असते म्हणे. म्हटलं तू काय लोड घेतो? मी म्हटलं आज घरी गेल्यावर म्हटलं स्तुती कर. आज घरी गेला, आज दाळभाजी या ठिकाणी आलू वांग्याची भाजी होती. हा म्हणे बाबा मस्त जेवण चहा नाश्ता झाला, मस्त भाजी झाली, बायको आतून बेलनं घेऊन आली. हा म्हणे सोपान भाऊन सांगितलं बायकोची स्तुती करायची, हे तर बेलनं घेऊन आली. बायको काय म्हणते? रोज घरची भाजी असते, कशी काय गोळणी लागली? आज काय जराशी दुसऱ्याच्या इथून आणली का कशी काय गोळ लागायला लागली? त्याला स्वतःच्या घरची वाटी दुसऱ्याच्या घरची वाटी ओळखाली, त्याचं जीवन दादा सुख समाधानाने गेल्याशिवाय राहत नाही. आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे, आयुष्यातलं अंतिम सत्य मृत्यू आहे. मी इथं येपर्यंत आमच्या हर्षवर्धन दादांचे लय फोन चालू होते, दादा कुठपर्यंत आहे, दादा कुठपर्यंत आहे. आता जाताना मी मरो ना म्हणजे कोणीच फोन करत नाही दादा. एका क्षणार्धात काही होऊ शकतं दादा. अहो त्या माणसानं एका रात्रीत नोटा बंद केल्या ते मला भीती लागते त्यांची. रात्री 8 वाजता आले त्यांच्या आवाजात वजन आहे ना बाहेर बाय नो. रात्री 8 वाजता आल्यावर मला लय टेन्शन येते. आम्ही सिलेंडरही भरून घेऊन येत असतो, भाजीपालाही घेऊन येत असतो, ते काय बंद करून काही सांगता येत. मागच्या वर्षी मी लग्नही करून घेतलं, ते लग्नही बंद करू शकते, त्याचं काहीच सांगता येत नाही. ते लोक म्हणते
त्याले लय लोक म्हणते हिरवी टोपी घालत नाही, लाल टोपी घालत नाही, लाल टिक्का लावत नाही, निळा टिक्का लावत नाही. मला या ठिकाणाहून एकच सांगायचा, या देशाचा पंतप्रधान हिरवी टोपी, लाल टोपी, निळी टोपी, निळा दुपट्टा, कोणती टिक्कीन, कोणताही दुपट्टा, कोणती टोपी घाले, पण या देशाचा पंतप्रधान हातात बांगड्या घालत नाही दादा. हे फार महत्वाचा आहे. हे देश रहना चाहिए, सत्ता आहे आएंगे जाएंगे, पर देश रहना चाहिए दादा. 370 हटलं हो, राम मंदिर झालं दादा. येणारी पाळी समान नागरी कायद्याची आहे दादा, ते होणार आहे. नियत चांगली होती म्हणून 370 हटलं. नियत चांगली होती, नियत चांगली होती म्हणून राम मंदिर झालं. पोकळ आश्वासन झाले नाही. आपलं काही नाही, आपण आता कोणत्या पक्षाचं नाही, आपण संघाचं काम करतो. आपल्याला काय, आज भाजप, उद्या राष्ट्रवादी, परवा काँग्रेस, आपल्याला रोज वेगवेगळे स्टेज, आपल्याला काही घेणं नाही. पण नियत चांगली होती. आता वाढवा लागला म्हणून सांगतो. 370 हटलं. 370 हटलं कौन हटलं? 370 कसं हटलं? आपल्याला आपलं राज्यसभेत बहुमत होत, लोकसभेत काय होतं आपल्यापेक्षा? कोण कुकडे देईन सांगता नव्हतं. मग गुजरातच्या लोकांनी ठरवलं, एक माणूस पाठवला पाहिजे. गुजरातच्या लोकांनी पहिला माणूस पाठवला. गुजरातच्या लोकांना आपल्याला असं वाटतंय का गुजरातमध्ये फक्त जिलेबी फेफडाच फेमस आहे, पण भरपूर काही फेमस आहे. मग गुजरातच्या लोकांना पहिला माणूस पाठवला. हा पहिला माणूस पाठवला, हा एवढा बोले एवढा बोले की कोणाला बोलूच दे नाही. मग देशात चांगलं वातावरण झालं. आता गुजरातच्या लोकांना वाटलं आपल्या एका माणसाला दिल्लीत घेरलं, मग दुसरा माणूस पाठवला पाहिजे. मग गुजरातच्या लोकांना दुसरा माणूस पाठवला. हा दुसरा माणूस पाठवला, हा दुसरा लेखाचा कोणाला बोलूच देईना, सुन्ना पळेगा, सुन्ना पळेगा, दुसरा माणूस पाठवला. आता 370 तर जरूर हटवायचं होतं. मग कसा हटवाल? दिल्लीतल्या लोकांना या दोन्हानं काय केलं? अमेरिका जपानला कृषी प्रदर्शनी, पशु प्रदर्शनी आहे. आणि जे जे लोक लोकसभेत दादा त्या 370 साठी मतदान नकार करणार अशा 13 लोकांची यादी काढली. आणि 13 लोकांना शुक्रवारी पत्र पाठवलं की त्या अमेरिका आणि जपान मध्ये कृषी प्रदर्शनी आणि पशु प्रदर्शनी आहे. आणि या देशातले तुम्ही 13 जण असे आहे की ज्यांची त्या कृषी आणि पशु प्रदर्शनीसाठी निरीक्षक म्हणून दखल केली आहे. आता या 13 लोकांना वाटलं आपल्या देशात आपल्या 13 सारखा हुशार कोणीच नाही. शुक्रवारी येईले पत्र गेले, त्याच्यासोबत तिकीटही गेल्या. शुक्रवारी हे प्लेन मध्ये बसले, शनिवारी इकडे व्हीप जाहीर झाला, सोमवारी दादा 370 पास झालं. आता हे सगळे इकडे गेले होते 13 जण. ह्या 13 लोकांच्या इकडून जायच्या तर तिकिटा जरूर काढल्या होत्या, पण तिकडून यायच्या तिकिटा मंगळवारच्या काढल्या होत्या दादा. हे दादा व्हीप पास झाल्यावर आले, 370 पास झालं. नियती चांगली होती, नीतिमत्ता चांगली होती. या 22 जानेवारी पासून त्या राम राज्याची निर्मिती आपल्यामध्ये झालाय. हे देव देश धर्माचं मी कोण्या पक्षाचं समर्थन करत नाही, पण न्याय नीती आचरणाचं काम, राम राज्याचं काम या देशात चालो ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आजचा चांगला कार्यक्रम झाला. मी विदर्भातून आलो, तुम्ही हसले, लोक रडले, आणि तुम्ही चांगले, तुमचे सगळ्याचे माझ्यावर एवढे उपकार आहे. माझ्या अंगाची कातडी काढून तुमच्यासाठी चपला जरी शिवल्या तरी ते उपकार फिटणार नाही. हर्षवर्धन दादा मी यावर्षी आलो, मी याही वर्षी आलो, मी पुढच्याही वर्षी येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, आल्याशिवाय राहणार नाही. आजचा चांगला कार्यक्रम झाला. आमा काको संपलं नाही, अजून संपलं नाही. 2 मिनिट म्हणजे अर्धा तास असते. थांबा थांबा, शेवटचं राहिलं सांगायचं. काल परवा मी तिकडे कोल्हापूरला गेलो होतो. हे बाई म्हणे जेवण करून जा. म्या म्हटलं काय करता, शृंगार वळे करते म्हणे. मी म्हटलं दिसते तर काहीतरी नवीनच खाल्ले पाहिजे. त्या बहिण शृंगार वळे वाढले. मी जिथं बसलो होतो का नाही, तिथून मला सरळ तिचं किचन दिसायचं. त्या बहिण सगळं काही वाढलं होतं, पण भजे कुठली माझ्या डोळ्यानं समोर दिसत होते. मी म्हटलं हिनं केले तर माझ्यासाठी, मागतो तर म्हणून वक्ता खाय गोगरा आहे. मागणं बरोबर नाही. बाजून माझ्या अनुप बसला होता. अनुपले म्हटलं येताना एवढा जाळा साप दिसला म्हटलं. अनुप म्हणे दादा लंबा केवळा होता. ते बाई म्हणे कराना सुरू. हा म्हणे लंबा केवळा होता. ते बाई म्हणे कराना सुरू. हा म्हणे लंबा केवळा होता. ते बाई म्हणे
गाराना सुरू ना मन लंबा केवळा होता ना म्हटलं नो त्या सापाची शक्ती म्हटलं माया पायापाशी होती पण त्या सापाचं तोंड म्हटलं भजकुडीच्या पापडापाशी होत हे बघ आत्ता माय भजकुडी पापड राहिलेच होते वाळाचे ज्याप्रमाणे खास आडी आयडिया करा लागते त्याप्रमाणे चौघरी जण या चांगल्या कामासाठी आयडिया करा लागत नाही हे देव कार्य देश कार्य धर्म कार्य आपल्या सर्वांच्या आत्मा ईश्वर चरणी प्रार्थना करतो या त्या शिक्षणाचं साक्षीदार होण्याचं महाभाग्य आपल्या सर्वांच्या साक्षीला आपलं पुन्हा नतमस्तक होतो जय श्रीराम जगदंबा जय हिंद